इथून 8 महिन्यापूर्वी मी ॲक्च्युली माझं जे लुक होतं ते एकदम वेगळ्या प्रकारचं होतं. म्हणजे अक्षरशः मी पूर्ण बाळ झालेलो होतो. जवळपास माझे पूर्णच हेअर्स गेलेले होते, बहुतेक ते जेनेटिकली असतील. इवन माझ्या म्हणजे वडिलांचं मोठ्या वडिलांचं यांच्या सगळ्यांचंच गेलेलं आहे. बट माझ्या प्रोफेशनला ते सूट नव्हतं होत. तर जेव्हा केव्हा मला कोणी भेटायला येत असत तर मे बी होऊ शकतं की त्यांच्या मनामध्ये माझी एक निगेटिव्ह इमेज निर्माण होत असेल, मे बी माझ्या बाल्डनेसमुळे. एका मित्राच्या रेफरन्सनीच आलो आहे मी इथे आणि न्यू रूट हेअर क्लिनिक म्हणून मला सजेस्ट केलं. तर त्यावेळेस मी फर्स्ट टाईम इथे आलो आणि आल्यानंतर मी म्हणजे बहुतेक क्लिनिक त्यावेळेस इथे नागपूरमध्ये नवीनच होतं. बट स्टार्टिंगमध्ये बघितल्यानंतर मला पण थोडी भीती होती की कसं होईल, काय होईल, कसं करायचं, किती खर्च लागेल. बट मी पहिल्यांदाच इथे आल्यानंतर मला असं यांनी जितकी कॉस्ट सांगितली ती ॲज कम्पेअर टू बॉम्बे आणि पुणा किंवा बाहेर जिथे कुठे होत असेल त्या कम्पॅरेटिवली खूपच लेस कॉस्टमध्ये तिथे अवेलेबल होतं. मला जवळपास त्यांनी जो खर्च सांगितला होता तो 4000 ग्राफ्टचा जवळपास 65,000 रुपीज. आणि मला वाटलं की ते माझ्यानी एकदम इझी वेनी मी पेड करू शकतो आणि त्यामध्ये फार काही सुविधा पण दिल्या त्यांनी की जे मी करून मी इन्स्टॉलमेंटद्वारे मी ते पेड करू शकतो. तर त्यावेळेस काय झालं की मी खूप घाबरलो होतो की कसं करणार, काय करणार. त्या अगोदर त्यांनी टेस्ट सांगितल्या, अगोदर कम्प्लीट बॉडीच्या टेस्ट कराव्या लागतील आणि मग त्याच्यानंतरच आपण फायनली सर्जरीसाठी जाऊ. तर त्या टेस्ट करतावेळेस पण काही भीती होती. आफ्टर ऑल म्हणजे त्या टेस्ट झाल्यात आणि त्यानंतर मग तो दिवस उगवला की ज्या दिवशी माझं ट्रान्सप्लांटेशन होणार होतं. हे असं सांगून मी घरच्यांना एकदम म्हणजे चकित केलं होतं की बाबा मी असं असं करणार आहे. आणि घरच्यांना पण ते माहिती नव्हते हे काय असतं काय नाही. त्यांनी तर विचार केला होता हा काय वीक वगैरे काहीतरी काहीतरी असं काहीतरी नवीन काहीतरी लावून येईल. आणि त्या अगोदर मी ट्राय पण केलं होतं तसं, बट ते नॅचरल नव्हतं. त्या कारणाने मग मी हा एक पर्याय निवडला जेणेकरून कमी खर्चामध्ये अवेलेबल होता. त्यानंतर मी इथे आलो आणि जवळपास इथे आल्यानंतर एक मॅडम आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी मला समजावून सांगितलं की यामध्ये काहीच कोणत्याच प्रकारची भीती नसते. त्यांनी माझ्या मनातली जी काही भीती होती ती दूर केली. दूर केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की बा आता या डेटला तुमचं आपण ट्रान्सप्लांटेशन करू. आणि मग ट्रान्सप्लांटेशनचंही एक नवीन टेक्निकचं नाव घेतलं त्यांनी FUE टेक्निक. तर मला पण हे नवीनच वाटलं, FUE टेक्निक काय आहे ते पण जाणून घ्यायचं होतं. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारचं असते. त्यानंतर मी इथे आलो आणि मग त्या दिवशी आमचं म्हणजे माझं सर्जरी झालं. आणि त्या सर्जरीला जवळपास म्हणजे एक लाँग सेशन होतं ते. त्या लॉंग सेशनमध्ये जवळपास त्यांनी 10 ते 12 तास मला घेऊन बसलेत आणि त्यांचे जे एफर्ट्स बघून मी पण चकित झालो. त्याच्यानंतर जे त्यांनी सांगितले की 7 दिवसापर्यंत प्रिकॉशन घ्यायचं, 7 दिवसापर्यंत मी प्रिकॉशन घेतलं जे काही घ्यावं लागतं. त्यानंतर मग हळूहळू फर्स्टली काय झालं की माझे जे केसं होते ते गळायला लागलेत. तर मला त्याची अजून भीती वाटायला लागली की वा आताच केलं आणि आताच गळतात, आता यायलाच लागले होते की गळत आहेत. बट त्यांनी सांगितलं की हे फर्स्ट टाईम होतं ते नॅचरल नसतात आणि त्याच्यानंतर जे उगवतात ते नॅचरल केस असतात. आणि मग त्याच्यानंतर मग हळूहळू मग ते केस ग्रोथ व्हायला लागले. मग त्याचा जो रिझल्ट आहे तो जवळपास 6 महिन्यानंतर एकदम बेस्ट रिझल्ट मला दिसला. आणि म्हणजे घरचे लोक असो की माझे रिलेटिव्ह असो की माझे कलीग असो सगळ्यांनी मला ओळखणं म्हणजे फर्स्ट व्ह्यूमध्ये मला ओळखण्यासुद्धा म्हणजे खूप म्हणजे त्यांना त्रास गेला की हा तोच आहे की नाही आहे ज्यांनी मला खूप दिवसानंतर बघितलं, 6 महिन्यापूर्वी बघितलं आणि 6 महिन्यानंतर. तर हा एक माझा वास्ट एक्सपिरियन्स होता की इथे आल्यानंतर अशा अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. हे असं वाटत होतं की एक जादू झाल्यासारखं वाटत होतं मला, 6 महिन्यामध्ये जादू झाली. आणि आता जवळपास मला अजून 2 महिने एक्स्ट्रा झाले म्हणजे 8 महिने झालेत. आणि 8 महिन्यामध्ये आता मला वाटतं की मी एकदम नॉर्मल आहे आणि एकदम जे अगोदरचे दिवस आहेत पुन्हा परत आलेत. तर जे यांनी मला हेल्प केली इतक्या कमी दरामध्ये हे अवेलेबल करून दिलं. तर आय होप की तुम्हीसुद्धा हा जो व्हिडिओ माझा बघाल त्यामध्ये तुम्ही बघून घ्याल की कशाप्रकारे माझे केस आले आहेत, कशाप्रकारे केलेलं आहे. आणि यामध्ये कोणतीच भीती नाही, कोणत्याच प्रकारची भीती नाही आणि खूपच उत्तमरित्या तुम्हाला त्यांचं सर्जरी करून तुमचे केस पुन्हा परत येऊ शकतात.